क्रिकेट म्हटलं की मग त्यात विक्रमही आले. कसोटी, वन डे, T20 अशा वेगवेगळ्या क्रिकेट स्वरूपात वेगवेगळ्या क्रिकेटपटूंचे वेगवेगळे विक्रम बनतात आणि मोडतात. फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकांपासून ते यष्टीरक्षकांपर्यंत अनेक विक्रम रचले जातात. यातील काही विक्रम वाखाणण्याजोगे असतात तर काही नकोसे विक्रमही बनतात. याच नकोशा विक्रमांमधील एक विक्रम म्हणजे सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होण्याचा विक्रम. पाकिस्तानचे माजी फलंदाज इंजमाम उल हक यांच्या नावावर हा नकोसा पराक्रम नोंदवला गेला आहे. पण क्रिकेट जगतात असेही काही फलंदाज आहेत जे आपल्या वन डे करिअरमध्ये एकाही वेळेस शून्यावर बाद झाले नाहीत. होय, अख्ख्या वन डे करिअरमध्ये एकदाही हे फलंदाज शून्यावर बाद झाले नाहीत. याच फलंदाजांबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओद्वारे. नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहत आहात मासस्पोर्ट्स. या यादीतील पहिलं नाव म्हणजे जॅक्स रुडोल्फ. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक्स रुडोल्फने आपल्या वन डे करिअरमध्ये 45 सामने खेळले होते, ज्यामध्ये त्याने 39 धावात 1174 धावा केल्या होत्या. या दरम्यान त्याने 7 अर्धशतके झळकावली होती, तर 81 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. आपल्या कारकिर्दीत तो एकाही वेळेस शून्यावर बाद झाला नव्हता. रुडोल्फनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू पीटर कर्स्टन. 1991 पासून ते 1994 पर्यंत त्याने दक्षिण आफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले. या दरम्यान त्याने 40 वन डे सामन्यातील 40 धावात 1293 धावा केल्या होत्या, तर 9 अर्धशतके झळकावली होती. आपल्या कारकिर्दीत तो एकाही वेळेस शून्यावर बाद झाला नव्हता. या यादीत दिग्गज भारतीय फलंदाज यशपाल शर्मांचा देखील समावेश आहे. त्यांनी 1978 पासून ते 1985 पर्यंत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या दरम्यान त्यांनी 42 वन डे सामन्यातील 40 धावात 883 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये 89 धावा ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती. त्यांनी आपल्या वन डे कारकिर्दीत 4 अर्धशतके झळकावली होती. या दरम्यान ते एकाही वेळेस शून्यावर बाद झाले नव्हते. स्कॉटलंडचे मॅथ्यू क्रॉस हे या यादीतील चौथे खेळाडू. त्यांनी स्कॉटलंड संघासाठी 54 वन डे सामने खेळले होते, ज्यामध्ये त्यांनी 50 धावात 1150 धावा केल्या. या दरम्यान त्यांनी 2 शतके आणि 5 अर्धशतके झळकावली होती. तसेच ते आपल्या वन डे कारकिर्दीत एकाही वेळेस शून्यावर बाद झाले नव्हते. या यादीतील शेवटचे नाव ते केपलर वेसेल्स याचे. त्यांनी आपल्या वन डे करिअरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या एक नव्हे तर 2 बलाढ्य संघांचे प्रतिनिधित्व केले. त्याने आपल्या कारकिर्दीत 109 वन डे सामने खेळले, ज्यामधील 105 धावात त्याने 3367 धावा केल्या. या दरम्यान त्याने 1 शतक आणि 26 अर्धशतके झळकावली होती. या दरम्यान तो एकदाही शून्यावर बाद होत तंबूत परतला नव्हता. तर हे होते वन डे करिअरमध्ये एकदाही शून्यावर बाद न होणारे धुरंधर. तुम्हाला अशाच कोणत्या नवनव्या विषयांबद्दल ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच तुम्ही आमच्या YouTube चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.